काय आहे हे अनधिकृत बांधकाम प्रकरण आणि आमदारांनी राजीनामे का दिलेत आपण बघूया. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 1,27,000 अनधिकृत बांधकाम आहे. यापैकी 66,500 बांधकामं पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. ही बांधकामं नियमित करण्याचं विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची आमदारांची मागणी आहे. मागणी मान्य झाली नाही तर राजीनाम्याचा इशारा आमदारांनी दिला होता. ही बांधकामं नियमित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं पण कार्यवाही झाली नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.